चुनाव आयोग ने उद्धव ठाकरे को जारी किया नोटिस, लेकिन जब चुनाव में आचार संहिता लगी तो क्या धार्मिक भाषण पर कार्रवाई हुई? महाराष्ट्र में जहां मतदान हो रहा है उससे सटे निर्वाचन क्षेत्रों में बैठकें करने से आचार संहिता का उल्लंघन नहीं हुआ है, क्या इस पर कार्रवाई हुई? यह कहना है राज्य के विपक्ष नेता विजय वड्डेटीवार का। उन्होंने आज मीडिया को अपनी प्रतिक्रिया दी है। गांजा कोण पीत होते हे महाराष्ट्राला माहित आहे। काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाभ आहे। त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। कायच कुठलं स्थान आहे त्या रवी राणाचं? लोचटपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस, न बोलवताही पडणारा माणूस, जबरदस्ती न चिपकणारा माणूस, अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस, त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं? त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही। तो काही मोठा नेता नाही, तो भाजपचा काही स्पोक्सपर्सन नाही, भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही। तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो, त्यामध्ये मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याचीही गरज पडत नाही। आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, बारकाईनं लक्ष आहे। आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, काउंटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं, त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं। त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच C17 फॉर्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे। तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या EVM-मध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं C17 मतदान फॉर्म, याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत। 1 तास लेट झालं तरी चालेल, पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी, C17 ची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावं अशी आग्रही मागणी आमची।